गृह कर्ज व्याजदर आताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा. बँक ऑफ महाराष्ट्र. पाऊले चालती पंढरीची वाट. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा 2 दिवस फलटणच्या मुक्कामानंतर आता बरडकडे मार्गस्थ झालेला आहे. आज सायंकाळी माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा बरड येथे असणार आहे, तर उद्या माऊलींची पालखी ही नातेपुतेकडे मार्गस्थ होणार आहे. दरम्यान नातेपुते आणि बरड या ठिकाणापासून शिखर शिंगणापूर हे ठिकाण जवळ आहे, त्यामुळे वारी सोहळ्यातील जे भाविक वारकरी आहेत ते या ठिकाणी शिखर शिंगणापूर येथे महादेवाच्या दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत काही भाविक वारकरी आहेत, त्यांच्याकडून आपण महादेवाचं गोड असं हे गीत ऐकूया. हरी महादेव हरी महादेव हरी महादेव महादेव हरी महादेव गंगेवरी गेला बुबुकार केला गंगेवरी गेला बुबुकार केला गंगेवरी गेला बुबुकार केला गंगेवरी गेला बुबुकार केला शंख वाजविला दोन्ही शंख वाजविला चवाती उजळल्या ज्योती कापरा चवाती उजळल्या ज्योती संभाजी आरती दोन्ही वेळा संभाजी आरती दोन्ही वेळा गंगेवरी गेला बुबुकार केला गंगेवरी गेला बुबु कामने हारी पाये देले तू कामने हारी काये देने देले महागोल्ड लोन परवडणारे व्याजदर आणि सोपी कर्ज परतफेड मिस कॉल द्या. बँक ऑफ महाराष्ट्र. हर हर महादेव. हर हर महादेव. अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील जे वारकरी आहेत ते आता शिखर शिंगणापूर येथे महादेवाच्या दर्शनासाठी आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत. ही दर्शन रांग आहे आणि या रांगेतून दर्शन घेऊन भाविक हे महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर परत आपल्या दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज बरड येथे मुक्कामी असणार आहे, तर उद्या सकाळी माऊलींचा पालखी सोहळा हा नातेपुतेकडे मार्गस्थ होईल आणि नातेपुते आणि बरड या दोन्ही ठिकाणांपासून शिखर शिंगणापूर हे ठिकाण जवळ आहे, त्यामुळे वारीतील बहुतांश भाविक हे महादेवाचं दर्शन घेऊनच पुढं पंढरीकडे जात असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास. धन्यवाद. प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, शिखर शिंगणापूर.